बट बिफोर आई स्टार्ट आई विल अगेन रिक्वेस्टेड दैट प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब अवर चैनल। ज्यांनी चैनल सब्सक्राइब केले त्यांचा धन्यवाद। आणि एक रिक्वेस्ट है, वीडियो पूर्ण बघायला विसरू नका। सो हेयर आपल्याला एक्सरसाइज घ्यायची आहे, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन याच्यामध्ये होता। हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो बोर्ड एग्जामिनेशनसाठी, ठीक आहे। तर इथे बघा की बेसिक क्वेश्चन त्याने म्हटलं होतं की फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट बी दिलेला आहे टू द लाईन, ठीक आहे। तर सपोज की वी हॅव अ पॉईंट दिस, ठीक आहे, ह्या पॉईंटपासून आपल्यांना लाईन जी आहे, ठीक आहे, इथून जी परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, जी लेंथ आहे, ठीक आहे, लेंथ काढायची आपल्याला परपेंडिक्युलरची, ठीक आहे, बेसिकली। तर आता बघा, फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट बी टू द लाईन। आता इथे दिसते तुम्हाला ही हा पॉईंट आहे इथे बी, ठीक आहे, हा पॉईंट आहे, हा दुसऱ्या लाईनचा पॉईंट आहे, ठीक आहे। ह्या लाईनवरती L1 लाईनवरती पॉईंट बी आहे तुमचा, ठीक आहे, आणि ही जी लाईन आहे L2, ते ही लाईन आहे आपली जी दिलेली आहे आपल्यांना, ठीक आहे। x+1/2 = y-3/3 = z+1/-3 आहे, ठीक आहे। तर आपल्याला फाईंड काय करायचं आहे, दॅट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। तर सगळ्यात पहिले जो डायरेक्शन रेशो आहे ऑफ द लाईन जी L2 आहे आपली लाईन, हिचा डायरेक्शन रेशो बघा A1, A2, A3 जो दिलेला आहे आपल्याला, ओके। तर हा बघा 2, 3 and -1 आहे, ठीक आहे, 2, 3 and -1 हे डायरेक्शन रेशो आहेत, ठीक आहे, लाईनचे। तर ह्या लाईनचे आपल्याला डायरेक्शन रेशो माहिती आहे 2, 3 and -1। अँड देन इथे बघा हा आहे फूट, ठीक आहे, हा फूट आहे परपेंडिक्युलरचा इथे, ठीक आहे, ही जी परपेंडिक्युलर इथे ड्रॉ झालेली तिथे हा तुम्हाला हा फूट दिसतो आहे, ठीक आहे। सो एम बी द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट, ठीक आहे, फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट, म्हणजे ह्या पॉईंटपासून एक फूट काढलेला आहे हा इथे दिसतो आहे तुम्हाला, बरोबर। नाव वी हॅव अ पॉईंट दिस, ठीक आहे, हा पॉईंट आपल्याकडे 2-3/1 हा जो पॉईंट आपण इथे म्हणतो आहे, ठीक आहे, टू द लाईन जी आहे आपली x+1/2 y-3/3 आणि z+1/-3 आहे। तर ह्या लाईनमध्ये बघा सगळ्यात पहिले तर x+1/2 y-3/3 अँड z+1/-3 आपण कन्सिडर करतो लॅम्बडा, ठीक आहे, इक्वल्स टू काय लॅम्बडा आहे। सो जे कॉर्डिनेट आहेत ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन, ठीक आहे, तर ह्या लाईनवरती कुठलाही पॉईंट असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स काढण्यासाठी आपण काय करू शकतो, लॅम्बडाला मल्टिप्लाय करून आपण काय करू शकतो, इथून व्हॅल्यू काढू शकतो। मग आता बघा हा एक्स वाय और झेड जो पॉईंट आहे, बेसिकली जो पॉईंट असेल, ठीक आहे, जो ॲट लॅम्बडा आपण म्हणतो आहे ह्या लाईनवरती आहे, ठीक आहे, ह्या लाईनवरती बेसिकली जो पॉईंट आहे, तर पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपल्याला काय भेटून जातील, ह्याच्यावरून भेटून जातील, ठीक आहे। तर आपण कन्सिडर करू हेअर, दॅट इज व्हॉट की x = बघा हा 2 मी घेतला, लॅम्बडाला मल्टिप्लाय केला आहे बघा, ट्वाईस लॅम्बडा झाला, आणि हा जो +1 होता त्याला -1 करून घेतला, ठीक आहे, साईड चेंज करून, तर हा असा झाला बघा x+1/2 = λ आहे। त्याला लिहिताना मी कसं लिहिलं, x = 2 λ, ठीक आहे, हा 2 λ मल्टिप्लाय केला, हा प्लसचा काय केला, -1 केला, ठीक आहे। सेम मी इथे पण केलं आहे बघा, y-3/λ, ठीक आहे, सगळ्यांना इक्वल्स टू लॅम्बडा घेतलेला आहे म्हणून y = बघा हा 3λ झाला इथे, बरोबर, आणि हा -3 + 3 मी इथे लिहिला, बरोबर। अँड देन लास्टली हा बघा z+1 आहे, ठीक आहे, 3 लिहिला होता मी तिथे, z+1 आहे बेसिकली इथे, तर z+1 हा -1λ करून दिला मी, दिसतो आहे, आणि परत हा +1 - 1 झाला, ठीक आहे। देन आफ्टर दिस हे जे कॉर्डिनेट्स आहेत बेसिकली, ठीक आहे, म्हणजे द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट यम जो आहे आपल्याकडे आता भेटून जातील ना, म्हणजे जी जी लाईन होती आपली, ही जी लाईन तुम्हाला दिसते, ह्या लाईनवरती पॉईंट कुठला आहे, हा यम आहे, तर यमचे कॉर्डिनेट्स कुठून भेटतील आपल्याला, ह्या लाईन्सवरून भेटून घेतले, म्हणजे एनी पॉईंट जो आहे, जो पॉईंट आपण म्हणतो यम पॉईंट आहे तिथे, ठीक आहे, तर त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला काय होतील, इथून भेटून जातील आता, ठीक आहे। तर मग बघा की कॉर्डिनेट ऑफ पॉईंट यम आर, आता 2 λ - 1 3λ + 3λ + 3λ - -1, ठीक आहे, तर आपण इथून हे काढून घेतले, हे जे पॉईंट्स आपल्याकडे आले या पॉईंट्सवरून आपण त्याला काय केलं, काढून घेतलं, दिसतं आहे हे, ठीक आहे, हा एक आहे, हा एक आहे, म्हणजे आपल्याला ह्याचे कॉर्डिनेट्स भेटून गेले x, y आणि हे z, ठीक आहे। तर मग x, y, z जर कॉर्डिनेट्स आपल्याकडे भेटले तर बघा आता, दॅट इज लास्टली वी कॅन हॅव अ नाव की जे जी डिरेक्शन रेशो आहेत ऑफ BM, जी परपेंडिक्युलर लाईन आहे बेसिकली, हिचे डिरेक्शन रेशो, ठीक आहे, BM आर, वी कॅन हॅव अ पॉईंट बी,
ठीक है, वी कैन हैव अ पॉइंट यम म्हणजे कॉर्डिनेट्स आहेत दोघांचे, बी चे कॉर्डिनेट्स आणि यमचे कॉर्डिनेट्स दोघं आहेत आपल्याकडे बी यम. ठीक आहे, मग बघा जो डिरेक्शन रेशो काढायचा आहे ए बी सी आपल्यांना इथे बघा, तर बघा इथून ट्वाईस लॅमडा मायनस वन, ठीक आहे, हा मायनस टू केला बरोबर. आपण डिरेक्शन रेशो कसा काढतो आहे, दॅट इज एम बारचे जे कॉर्डिनेट्स आहेत, ठीक आहे, त्यांना मायनस करून बी बारचे कॉर्डिनेट्स, म्हणजे कसे आपल्याकडे येऊन जातील हे, दॅट इज वॉट. हा जर सपोज की आपला एक्स टू आहे, हा जर एक्स वन आहे, तर आपल्याकडे ए वन असेल, ठीक आहे बरोबर. तर वी कॅन गेट इट फ्रॉम हिअर, जसे ए इज इक्वल्स टू एक्स टू मायनस एक्स वन, ठीक आहे, तर हा आहे आपला एक्स टू, हा आहे आपला एक्स वन, ठीक आहे. जसाच बी इज इक्वल्स टू वाय टू मायनस वाय वन होऊन जाईल, म्हणजे हा झाला आपला वाय टू, हा झाला आपला वाय वन. सो बघा इथे ट्वाईस लॅमडा मायनस वन, ठीक आहे, हा ट्वाईस लॅमडा मायनस वन, मायनस टू केला, ठीक आहे. सेम बघा बी बारसाठी थ्राईस लॅमडा प्लस थ्री मायनस थ्रीचा मायनस मायनस केला प्लस, बरोबर, ऑलरेडी मायनस साईन असते म्हणून, ठीक आहे. सी बघा लॅमडा मायनस वन दिला होता, ठीक आहे, आणि हा वन आहे प्लसचा, तो गेला मायनस, ठीक आहे. देन वेन वी सॉल्व दिस, तर आपल्याकडे हे जे डिरेक्शन रेशो आहे बी एम लाईनचे भेटून जातील. ए बघा ट्वाईस लॅमडा मायनस थ्री आला, कारण मायनस मायनस प्लस बिकम्स मायनस थ्री, ठीक आहे, मायनस प्लस प्लस हा प्लस सिक्स आला, आणि हा मायनस मायनस प्लस मायनस टू येऊन गेलेला. ए बी सी आपल्याकडे डिरेक्शन रेशो येऊन गेले कोणाचे, बी एमचे. नाव द डिरेक्शन रेशो ऑफ द लाईन, ही जी लाईन आपल्याला दिली तर तिचे डिरेक्शन रेशो आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले, तर हा झाला टू थ्री आणि हा मायनस वन, त्याचे डिरेक्शन रेशो आपल्याला माहिती झाले, ठीक आहे ऑलरेडी. सो हे तर आहेत आपल्याकडे टू थ्री मायनस वन, आणि बी एम लाईन काय परपेंडिक्युलर आहे एल टू, बरोबर आहे. बी एम इज परपेंडिक्युलर, म्हणजे जो बी एम आहे तो काय परपेंडिक्युलर टू द लाईन एल टू आहे आपली, ठीक आहे. तर जी लाईन ही होती अशी, तर हा पॉईंट होता फूट, ठीक आहे, ही बी एम होती, ठीक आहे, ही परपेंडिक्युलर होती आपली एल टू लाईनला. सो फ्रॉम हिअर वी कॅन गेट इट दॅट बी बार जो आहे इंटू यम बार आपल्याकडे होऊन जाईल, ठीक आहे, क्रॉस प्रोडक्टचा इथून, दॅट इज बी बार डॉट क्रॉस प्रोडक्ट म्हणजे इक्वल्स टू आपण लिहितो त्याला झिरो, ठीक आहे, कसं लिहितो आपण त्याला झिरो लिहितो. मग बघा इथून हा झाला ट्वाईस, ठीक आहे, टू इंटू आपला जो डिरेक्शन रेशो आला होता बघा, हा लॅमडा ट्वाईस लॅमडा मायनस थ्री, ठीक आहे, हा ट्वाईस लॅमडा मायनस थ्री. दुसरा झाला हा थ्राईस, ठीक आहे, हा तीन थ्री, आणि हा झाला बघा थ्राईस लॅमडा प्लस सिक्सचा, अँड लास्टली मायनस वन, आणि हा झाला लॅमडा मायनस वन मायनस लॅमडा मायनस टू, ठीक आहे, मायनस लॅमडा मायनस थ्री. सो आफ्टर दिस वेन वी मल्टीप्लाय दिस, आपण याला काय करू, मल्टीप्लाय करून घेऊ, तर टू टू जा फोर, टू थ्री जा सिक्स होऊन जाईल, ठीक आहे बरोबर. टू टू जा फोर, टू मायनस सिक्स आला, हा बघा थ्री थ्री जा नाईन आला, ठीक आहे, हा थ्री टू थ्री सिक्स जा एटीन झाला अठरा, ठीक आहे. इथे मायनस मायनस प्लस झाला, ठीक आहे, लॅमडा प्लस केला, आणि हा मायनस मायनस प्लसचा प्लस टू करून दिला, ठीक आहे, मल्टीप्लाय करून. देन फोर लॅमडा म्हणजे फोर लॅमडा, नाईन लॅमडा, आणि हा एक लॅमडा, त्या तिघांची जर ॲडिशन केली आपण, नाईन प्लस वन टेन प्लस फोर इज इक्वल्स टू फोर्टीन लॅमडा झाले, आणि ह्यांची पण बेरीज मायनस सिक्स, ठीक आहे, हा अठरा आणि हा दोन, तर सहा अठरामधून सहा गेले तर तुमचे बारा उरतील, आणि हा प्लस दोन झाला तर चौदा झाले, ठीक आहे. तर मग फोर्टीन लॅमडा प्लस फोर्टीन, ठीक आहे, इक्वल्स टू झिरो आहे, तर हा प्लसचा मायनस करून घेऊ आपण, म्हणजे फोर्टीन लॅमडा इज इक्वल्स टू मायनस फोर्टीन होऊन जातील, म्हणजे हे कॅन्सल झालं तर किती होऊन जाईल, मायनस वन होऊन जाईल, म्हणजे लॅमडा इज इक्वल्स टू किती झाला, मायनस वन, ठीक आहे. तर लॅमडाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस वन आता, ठीक आहे, लॅमडाची व्हॅल्यू काय आपल्याकडे मायनस वन आहे. सो नाव आपण काय करू, लॅमडाची व्हॅल्यू मायनस वन आली ना, तर आपल्याला माहिती यम आपल्याकडे काय आहे असं, ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट यम पाहिजे ना. तर बघा की लॅमडाची व्हॅल्यू मायनस वन आली, ती आपण कॉर्डिनेट्समध्ये पुट करून दिली. इथे पण बघा, इथे पण लॅमडाची व्हॅल्यू वन पुट केलेली आहे, बघा मायनस मायनस प्लस लिहिलं आहे इथे, बरोबर. तर टू इंटू मायनस वन मायनस टू झाला, हा मायनस झाला, ठीक आहे, मायनस थ्री प्लस थ्री मायनस प्लस वन मायनस वन. तर आता बघा याच्यामध्ये हे प्लस मायनस झिरो होऊन जातील दोघं, आणि हा मायनस मायनस प्लस करून देईल, आणि मायनस थ्री करून दिलेला, ठीक आहे, मायनस मायनस प्लस बट साईन बिकम्स मायनस. तर हा आला मायनस थ्री इथे यम आपला. आफ्टर दिस जी लेंथ आहे, ठीक आहे, लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट बी टू द गिवन लाईन ना, ठीक आहे, तर ही लाईन कशी येईल आपल्याकडे बघा, बी एम लाईन माहिती आहे आपल्याला, कॉर्डिनेट्स ऑफ द बी एम पण माहिती झाले आणि बी पण माहिती आहेत. तर आपण काय करू, बी पासून यमचे कॉर्डिनेट्स, आता आपल्याला माहिती आहे बी काय आपला, ठीक आहे, टू कॉमा मायनस थ्री कॉमा वन आहे, आणि यम आला आपला काय आला, मायनस थ्री झिरो आणि झिरो. तर ह्याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करू, याचा मॅग्निट्यूड काढून घेऊ, ठीक आहे, मॅग्निट्यूड, अँड दॅन दिस मॅग्निट्यूड बिकम्स, बघा तुमच्याकडे येऊन जाईल मायनस थ्री
ओके माइनस थ्री अने हा टू है माइनस टू, माइनस थ्री माइनस टू, ठीक है माइनस टू ब्रैकेट का स्क्वेर, ठीक है दुसरा मग तुम्हारा हा पहला लिखला माइनस टू माइनस थ्री सॉरी माइनस थ्री माइनस टू, ठीक है अगेन दैट हा बघा जीरो हा माइनस साइन ऑलरेडी असतो मधे एवढं लक्षात ठेवा हा माइनस साइन कंपलसरी इथे फॉर्म्युलाचा तुमचा दुसरा बघा हा हा आहे तुमच्याकडे जीरो आणि माइनस माइनस हा करून दिलेला प्लस थ्री, ठीक है तिसरा बघा हा जीरो आहे आणि हा झाला तुमचा वन तर माइनस वन झाला तर तिघांचा जर स्क्वेअर केला हा झाला तुमचा माइनस 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 प्लस माइनस फाइव होऊन जाईल हा झाला तुमचा थ्रीचा स्क्वेअर आणि हा झाला माइनस वनचा स्क्वेअर सो हेअर यू कॅन गेट इट दॅट पाचाचा स्क्वेअर पंचवीस आणि हा तीनाचा नऊ झाला आणि हा एक झाला तर टोटल तुमचे झाले पस्तीस तर आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं इथे ठीक आहे ना सो लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट बी टू द गिवन लाईन इज ॲक्च्युली रूट थर्टी फाईव्ह युनिट असेल किती असेल रूट थर्टी फाईव्ह युनिट आहे ठीक आहे अँड दॅन आफ्टर दिस वी हॅव अ क्वेश्चन नंबर टू ऑल्सो ठीक आहे क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला दिलं आहे बघा क्वेश्चन नंबर टू काय म्हणतो आपल्यांना की फाइंड द कॉर्डिनेट्स म्हणजे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला फूटचे म्हणजे जसं आपण यम काढला ना हा यम आहे त्याचा फूटचे आपल्याला कॉर्डिनेट्स पाहिजेत जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये यम कॅल्क्युलेट केला तसंच ठीक आहे ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट आता हा पॉईंट दिलेला आहे म्हणजे हा पॉईंट आहे आपल्याकडे इथून आता ठीक आहे बी पॉईंट आपल्याकडे आहे टू मायनस जे प्लस फाईव्ह के ऑफ द लाईन आता यांनी इथे एक लाईन दिलेली आहे लक्षात ठेवा ही जी लाईन आहे आता ए वनची यांनी म्हटलं आहे दॅट इज लाईन आहे ही लाईन आहे लॅम्बडाची इथली तर बघा जेव्हा ह्या दोन लाईन्स काढतो आपण त्यांचे जे पोझिशन वेक्टर असतात हा आर बार आहे हा आर बार आहे तर दोघांचे म्हणजे ह्या लाईनचा पोझिशन वेक्टर हा आहे ह्या लाईनचा पोझिशन वेक्टर तुमचा हा आहे तर ह्या लाईनचा पोझिशन वेक्टर ए टू आहे म्हणजे हा पॉईंट बीचा जो ए टू येतो हा बघा ए टू बार प्लस म्यू बी बार आहे ठीक आहे आणि ह्या लाईनचा बघा ए वन बार प्लस लॅम्बडा बी बार आहे ठीक आहे हा बी बार म्हणजे ह्या दोघं लाईनला एक पॅरलल व्हेक्टर असतो ठीक आहे ह्याला पॅरलल म्हणजे ह्या लाईनला हा आहे आणि ह्या तिघांना काय तो म्हणजे हे दोघं लाईन्सला हा जो व्हेक्टर आहे बी बार तो पॅरलल आहे ठीक आहे तर काय दाखवतो तो पोझिशन दाखवतो आपल्याला अजून फाइंड आउट करायचं आहे द परपेंडिक्युलर ठीक आहे काय परपेंडिक्युलरची जी लेंथ आहे ही जी लेंथ आहे ही पण लेंथ फाइंड आउट करायची इथून इथची एवढी आणि हे कॉर्डिनेट्स पण आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत पण इथे आता थोडीशी लाईन वेगळी दिलेली आणि डायरेक्ट पॉईंट पण वेगळा दिला आहे तर ह्या केसमध्ये बघा काय करायचं आपण कन्सिडर करू की यम आपला फूट आहे ठीक आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट म्हणजे ह्या पॉईंटपासून आपण जी परपेंडिक्युलर ड्रॉ केली तिथे हा आपला फूट आहे यम ठीक आहे तर बी आपल्याला दिलेलं आहे टू आय मायनस जे प्लस फाईव्ह के कॅप दिलेलं आहे सगळे ठीक आहे सो लाईन पण दिलेली आहे आपल्याला कुठली लाईन आहे ही जी लाईन दिलेली आहे सध्याची लाईन आपल्याला ठीक आहे आर बारची बरोबर ही लाईन हा पोझिशन वेक्टर आहे आर बार त्यांनी दिलेला होता ए वन बार प्लस लॅम्बडा बी बार तर तुम्हाला समजलं असेल की ए वन आपला हा आहे सध्या आता बरोबर आणि हा बघा हे जी पॅरलल वेक्टर होता बी बारचा तो तुम्हाला इथे बी बार दिला होता बघा त्यांनी मग आता ठीक आहे म्हणजे ह्या इक्वेशनवरून आपण काय काढू शकतो ए बार आणि हा आपला बी बार आला हा लॅम्बडा बघा ॲज इट इज पडलेला आहे ठीक आहे दुसरी जर असती तर त्याला म्यू लिहिलं असतं त्यांनी काय लिहिलं असतं म्यू तर बघा लेट द पोझिशन वेक्टर ऑफ द यम ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे मग यम बारचा पोझिशन वेक्टर पाहिजे म्हणजे कुठला आहे तो ऑलरेडी त्याने दिला आहे आर बार ठीक आहे हा आर बार काय पोझिशन वेक्टर आहे ह्या लाईनवरती ठीक आहे तर यमचा पोझिशन वेक्टर काय आर बार आहे बेसिकली ठीक आहे तर आर बार इज इक्वल्स टू इलेवन आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस एट के कॅप प्लस लॅम्बडा टेन आय कॅप मायनस फोर जे कॅप मायनस इलेवन के कॅप आहे ठीक आहे सो आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस एट के कॅप मी परत लिहून काढला तर आफ्टर दिस जर मी ह्याचा लॅम्बडा जो आहे त्याला मल्टिप्लाय करून घेतलं लॅम्बडाला जर मी मल्टिप्लाय केलं ह्याला ह्याला आणि ह्या तिघांना तर बघा काय येतो आहे टेन लॅम्बडा ठीक आहे परत हा तुमचा दुसरा दुसऱ्याच्यामध्ये बघा मायनस फोर तर मायनस फोर लॅम्बडा झाला ठीक आहे हा लॅम्बडा आहे परत मायनस इलेवन लॅम्बडा झाला ठीक आहे सो दिस इज व्हॉट अवर आर बार पोझिशन वेक्टर कोणाचा आहे यमचा आहे ठीक आहे यमचा पोझिशन वेक्टर घेतला आपण आणि त्याला मी वन नंबर देऊन टाकला काय दिला वन नंबर दिला आपल्याला याचे कॉर्डिनेट्स पण पाहिजेत म्हणून ठीक आहे पुढच्या केसमध्ये आणि लेंथ पण पाहिजे मग इथे बघा की जे देन जे इक्वेशन ऑफ लाईन बी एम आहे आपली कारण ही लाईन याचं डिस्टन्स पण फाइंड आउट करायला लावलं आहे ना फाईंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर तर ह्या परपेंडिक्युलरची लेंथ आणि ह्याचे कॉर्डिनेट्स पण आपल्याला पाहिजेत मग त्याच्यासाठी जी बी एम आहे इक्वेशन ऑफ बी एम जे होऊन जाईल बी तर बी आपल्याला माहिती आहे कुठला आहे बी इट इज ट्वाईस जे आय कॅप मायनस जे कॅप प्लस फाईव्ह के कॅप आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये ठीक आहे हा दिसतो आहे
तर मग बघा मी काय केलं, आपल्याकडे जो यम होता ॲक्च्युली, ठीक आहे, एम बारचा जो पोझिशन वेक्टर होता, ठीक आहे, कुठला होता आपला पोझिशन वेक्टर, जसा बीचा पोझिशन वेक्टर दिला आहे ट्वाईस आय कॅप मायनस जे कॅप प्लस फाईव्ह के कॅप, तसा यमचा पोझिशन वेक्टर होता आपल्याकडे इलेवन आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस एट के कॅप प्लस. पोझिशन वेक्टर म्हणजे नेमकं काय, ठीक आहे, पोझिशन वेक्टर म्हणजे नेमकं काय की तो पोझिशन दाखवतो आहे की पॉईंट यम कुठे आहे. जसं इथे हा बी आहे, या बीची पोझिशन ही आहे, याला पोझिशन दाखवण्याची, ह्याची पोझिशन दाखवण्यासाठी हा वेक्टर होता बघा, ठीक आहे, बरोबर. तसाच ह्याचा पण जो आहे बेसिकली, ठीक आहे, याचा पोझिशन वेक्टर दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं, याला सॉल्व केलेलं आहे बघा. त्यांनी हा दिलेला आहे गिवन, असं नाही म्हणायचं की हा जो आहे मग हा नाही आहे का, तो पण आहे, ठीक आहे, फक्त एवढं आहे त्यांनी इथे की आपल्याने हा गिवन देऊन ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा आता, बरोबर. तर मग हा झाला तुमचा पहिला बी यम बारचा पोझिशन वेक्टर, आणि हा मायनस आपला बी बारचा पोझिशन वेक्टर, दोघांना मायनस केला बघा. तर इलेवन प्लस टेन लॅमडा आय कॅप आहे जो आपण इथे सॉल्व केला आहे बघा, हा जो आलेला आहे ना लॅमडाला मल्टिप्लाय करून, ते मी काय केलं आय कॅप आणि आय कॅपच्या व्हॅल्यू जवळ घेऊन आलो, ठीक आहे, नंतर जे कॅपच्या आणि जे कॅपच्या व्हॅल्यू जवळ घेऊन आलो आहे बघा, बरोबर. मायनस टू होता हा आणि हा मायनस फोर होता, बरोबर. परत के कॅपच्या व्हॅल्यू दोघांना जवळ घेऊन आलो आहे बघा, मायनस एट प्लस इलेवन के कॅपच्या, आणि राहिलेला आपला बी बार लिहून काढला मायनस करून त्यांच्यामधून, ह्याच्यामधून काय केला मी बी बारला मायनस केला, ठीक आहे. कारण जर मी बी बार एम बार क्रॉस लिहितो ना, तर त्यावेळेस मला लिहावं लागतं यम स्मॉल एम बार मायनस बी बार लिहावा लागतो, ठीक आहे. तर हा माझा वेक्टरचा रूल आहे, ठीक आहे. तर ह्याच्या पद्धतीने मी त्याला लिहिलं बघा, हा मी लिहिला पहिले यम बार मायनस बी बार, तर हा बी बार मी इकडे लिहिला आहे बघा मायनस करून. सो हेअर इज दॅट ट्वाईस आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप मी लिहिला. तर इथून आता हे जे आहे मी परत त्याला रिझॉल्व करून घेतो आय कॅपला मल्टिप्लाय करून, ठीक आहे. तर मी हे पण लिहिलं असतं तरी पण चाललं असतं, पण मी याला थोडंसं आय कॅपच्या फॉर्ममध्ये घेतो, जे कॅप आणि के कॅपच्या फॉर्ममध्ये घेतो. बघा आयला जर मल्टिप्लाय केलं तर हा इलेवन आय कॅप होऊन जाईल, प्लस लॅमडा आय कॅप होईल, प्लस टेन लॅमडा आय कॅप, आणि हा बघा मायनस साईन घेऊन येईल याच्यासोबत, मायनस टू आय कॅपचा, ठीक आहे, प्लस, ठीक आहे, प्लस. दुसरा बघा हा दिसतो आहे ट्वाईस मायनस फोर लॅमडा, ठीक आहे, दोघांना जे जे कॅप लावून दिला बघा, जे कॅपने मल्टिप्लाय करून दोघांना, अँड आफ्टर दिस हा बघा हा मायनस आहे ना, हा मायनस आहे, तर याला प्लस करून घेतला बघा जे कॅपचा, दॅन हेअर प्लस लास्ट बघा हा, ठीक आहे, तर याला पण के कॅपने मल्टिप्लाय करून ठेवलेलं आहे, मायनस एट के कॅप मायनस इलेवन लॅमडा के कॅप, आणि हा जो होता आपला शेवटचा बघा हा मायनसचा प्लस, म्हणजे प्लसचा मायनस झाला, मायनस फाईव्ह के कॅप केला. तर याच्यामधून आता हा टू आणि हा इलेवन, ठीक आहे, इलेवनमधून टू गेलं तर आपल्याकडे नाईन राहून जातील, आणि मी परत जो इथे आय कॅप कॉमन होता त्याला बाहेर लिहून टाकला ब्लॅकेटच्या बाहेर, ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर. इथे पण बघा टूमधून वन गेला तर तुमच्याकडे राहून जाईल मायनस वन, ठीक आहे, फोर लॅमडा जे कॅप, ठीक आहे, अँड दॅन लास्टली बघा प्लस मायनस थर्टीन मायनस इलेवन लॅमडा, हा एट आहे आणि हा फाईव्ह, मायनस मायनस प्लस मायनस थर्टीन प्लस इलेवन लॅमडा के कॅप तुमच्याकडे येऊन जाईल. अँड सिन्स, ठीक आहे, जी आपली बी एम आहे ही परपेंडिक्युलर आहे गिवन लाईनला ना, ठीक आहे, गिवन लाईनला काय आहे परपेंडिक्युलर, त्यांनी जी लाईन दिली त्याला आपल्यांना ही बी एम काय दिसते, ही लाईन होती त्याला परपेंडिक्युलर होती, ठीक आहे, ही बी एम आपली ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. तर ह्या लाईनला परपेंडिक्युलर असेल तर ह्या वेक्टर बी बारला पण असायला पाहिजे की नाही परपेंडिक्युलर, कारण बी बार काय आपला ह्या तिघ लाईन्सला काय पॅरलल आहे, ठीक आहे, म्हणून द लाईन पॅरलल टू बी बार आहे, आणि बी बार आपल्याला माहिती आहे कुठला होता तो मायनस टू, मी जो तुम्हाला सांगितला ना मग की ॲक्च्युली जो येतो इथे आपला, ठीक आहे, इथून आपल्याला बी बार भेटतो आहे, मी तुम्हाला सांगितलं की हा दिसतो आहे तुम्हाला, ठीक आहे, ह्या लाईनमधून आपल्याकडे येत होता तो, हा लॅमडाचा बघा हा लॅमडा वेगळा आहे आणि हा बघा हा तुमचा बी बार वेगळा आहे, इथे लिहिलेला बी बार काय मग टेन आय कॅप मायनस फोर जे कॅप मायनस इलेवन के कॅप आहे. सो हेअर इज यू कॅन गेट इट दॅट बी बार. सो बी एम इज परपेंडिक्युलर टू बी एम, तर जर परपेंडिक्युलर असेल तर काय डॉट प्रोडक्ट त्यांचा झिरो आहे, क्रॉस प्रोडक्ट झिरो आहे, ठीक आहे. सो बी एम बार ही जी लाईन आहे ती बी बारला परपेंडिक्युलर आहे म्हणून इक्वस्ट आपण झिरो केला, म्हणजे ज्यांच्यामध्ये आता येऊन जाईल मल्टिप्लिकेशन. कशामध्ये बी एममध्ये ही बी एमची लाईन जी आहे ह्यांच्यामध्ये हिच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय होऊन जाईल मल्टिप्लिकेशन येऊन जाईल. आता जर मी दोघांना मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे काय होतं बघा, हा बघा ही मी बी एमची लाईन लिहिली पहिले तर बी एम बारची, ठीक आहे, आणि मी हा लिहिला बी बार, ठीक आहे. तर मग ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केलं बघा, हा टेन आहे नाईन प्लस लॅमडाचा, याला मल्टिप्लाय केला, हा तुमचा आय कॅप येऊन गेला इथे, ठीक आहे. दुसरा बघा हा मायनस वन मायनस फोर लॅमडाचा, त्याला मायनस फोरने मल्टिप्लाय केला, ठीक आहे,
परत हा माइनस इलेवन है अपना, तो याला मैं मल्टीप्लाय के लिए हेने, तो हमले बगा आय कैप कैन्सल हो जाता, कारण आय कैप डॉट आय कैपच प्रोडक्ट है तो वन, आणि डिफरंट जर प्रोडक्ट असेल आय कैप इंटू जे कैप तर ते असतात तुमचे जीरो, हे लक्षात ठेवा। सो हियर आय आय तो वन होऊन जाईल तुमचा इथे, ठीक है, जे जे वन झाला, के आपण काय केलं वन केलेला आहे इथे। सो हियर इज वी कैन गेट, तो आपल्याकडे काय येतं बघा लास्टली, मग हा आपण फोर घेतला, हा आपला इलेवन आला इथला, ठीक है, तर मग आपण टेन ने मल्टीप्लाय केलं बघा, टेन इंटू नाईन 90 झाले, टेन इंटू टेन 100 लॅम्बडा झाले, ठीक है, इथे मायनस मायनस प्लस झाले, प्लस फोर झाला, ठीक है, माइनस माइनस प्लस चार गुणिले चार 16 झाले लॅम्बडा, माइनस इलेवनचा 13 झाला बघा, माइनस माइनस प्लस आणि 13 गुणिले 11 143 आपल्याकडे येऊन जातील, त्याच्यानंतर येतं आपल्याकडे माइनस माइनस प्लस 11चा 121 लॅम्बडा होऊन जाईल। सो व्हेन आय सॉल्व दिस, ठीक है, लॅम्बडा 100 16 आणि हे झाले 121, तर टोटल येतात 273 लॅम्बडा, ठीक है, आणि 90 अधिक 4 अधिक 143 येत आहेत आपले परत 273, ठीक है, तो ऑबियसली आहे की हा प्लसचा तुमचा मायनस होऊन जाईल, आता 273 लॅम्बडा इज इक्वल्स टू दोन मायनस मायनस 273, ठीक है, तर दोघांना कॅन्सल करून लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली, मायनस वन आली आपल्याकडे, तर आपण काय करू आता लॅम्बडाला आपले जे इक्वेशन वन मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्याच्यामध्ये त्याला पुट करून देऊ, तर ते लिहिलं पण आहे मी इथे बघा, हर बारचं आपल्याकडे इक्वेशन होतं हे आय कॅप इलेवन आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस एट के कॅप प्लस इलेवन टेन लॅम्बडा आय कॅप मायनस फोर लॅम्बडा जे कॅप प्लस इलेवन मायनस इलेवन लॅम्बडा के कॅप आहे, त्याच्यामध्ये जिथे बी लॅम्बडा लिहिलेला आहे ना हा दिसतो आहे सगळ्यांना रिप्लेस करून देईल मी आता, तर इलेवन आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस एट के कॅप प्लस टेन इंटू मायनस वन मायनस फोर इंटू मायनस वन इलेवन मायनस वन, ठीक आहे, इलेवन इंटू मायनस वन। सो व्हेन आय सॉल्व दिस, आता हा झाला मायनस टेन, ठीक आहे, हा झाला मायनस मायनस प्लस फोर आणि हा पण मायनस मायनस प्लस इलेवन येऊन गेला। सो हेअर इज दॅट, हा झाला तुमचा वन, हा झाला मायनस टू, ठीक आहे, मायनस टूचा प्लस फोर झाला, फोर इंटू मायनस टू झाला आणि हा झाला तुमच्याकडे इलेवन इंटू मायनस एटचा, ठीक आहे, थ्री, तर किती आला हा इलेवनमधून तुमचा टेन गेला तर वन, तर इथे मायनस टू आणि प्लस फोरमधून किती उरले टू, प्लस टू आले आणि इथून मायनस एट आणि हा इलेवन किती राहिले थ्री राहिले, तर आपल्याकडे काय आला सध्या आता आर बार येऊन गेलेला पोझिशन व्हेक्टर आता, ठीक आहे, पोझिशन व्हेक्टर ऑफ आपली जी पॉईंट बी एम पॉईंट यम होता त्याचा पोझिशन व्हेक्टर आपल्याकडे येऊन गेला। सो दॅट इज द पोझिशन व्हेक्टर ऑफ यम, ठीक आहे, यमचा पोझिशन व्हेक्टर काय आला मग आपल्याकडे यम बार, त्याला यम बार लिहू मी, काही प्रॉब्लेम नाही, आय कॅप टू आय जे कॅप प्लस थ्राईस के कॅप येऊन गेला। सो द कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट फूट, ठीक आहे, जे कॉर्डिनेट आहेत आता या फूटचे यमचे कॉर्डिनेट्स काय येतील, मग कोइफिशियंट ऑफ पोझिशन व्हेक्टर, ठीक आहे, कोइफिशियंट ऑफ पोझिशन व्हेक्टर ऑफ यम बार, ठीक आहे, तर मग याचा कोइफिशियंट किती, हा आयचा कोइफिशियंट आहे वन, टूचा जेचा कोइफिशियंट आहे टू आणि हा थ्रीचा कोइफिशियंट आहे थ्री, म्हणजे केचा कोइफिशियंट तुमच्याकडे आला थ्री। सो वी कॅन गेट अ कोइफिशियंट, म्हणजे कॉर्डिनेट भेटले आपल्याला फूटचे, ठीक आहे, आता काढायचं काय आपल्याला, डिस्टन्स काढायचं आहे बी एमचं, डिस्टन्स कसं काढायचं, बी हा यम लिहिला आपण, ठीक आहे, पोझिशन व्हेक्टरचा, ठीक आहे, दुसरा बी आपण लिहिला जो दिलेला होता, बरोबर, हा आणि हा आता, ठीक आहे, आपल्याला तिथे यम दिला नव्हता, आपण यम काढला पोझिशन व्हेक्टर, आपल्याला ऑलरेडी बीचा पोझिशन व्हेक्टर आपल्याला देऊन ठेवला होता, तो काढायची आपल्याला गरज नव्हती, ठीक आहे, मग आता आयमधून मायनस टू गेले तर किती उरणार आहे मायनस वन, ठीक आहे, हा मायनस साईन सगळ्यांना मल्टिप्लाय होऊन जाईल, कारण हा मायनस करून दिलेला मायनस मायनस याला प्लस करून दिला आणि हा मायनस करून दिली इथे, ठीक आहे, ब्रॅकेट काढल्यावर ब्रॅकेट सॉल्व केल्यावर, ठीक आहे, तर हा बघा तुमचा टूमधून वन राहिला हा, बरोबर, हा टूमधून हा तुमचा वन आहे म्हणजे प्लस करून दिलेला थ्री, मायनस मायनस प्लस आहे म्हणून हा आहे मायनस आहे म्हणून फाईव, मायनस फाईव्हमधून जर बघितलं तर मायनस मायनस ॲक्च्युली तुमचा होऊन जाईल हा प्लस, ठीक आहे, तर हा प्लस आहे आपल्याकडे, सॉरी, सो व्हॉट इज यू हॅव हेअर, आपल्याकडे जो बी आहे ॲक्च्युली बी काय होता बघा, बीचा हा तुमचा ॲक्च्युली मायनस असेल इथे, ठीक आहे, मायनस मायनस प्लस होऊन जाईल तो, ठीक आहे, एट होऊन जाईल हा, किती होईल एट, इथे मायनस साईन लिहिले मी, ॲक्च्युली हा आपला मायनस असेल इथे, ठीक आहे, प्लस साईन लिहिलेली, मायनस असेल हा आपला बी बार इथे, ठीक आहे, सो हेअर इज अवर बी बार, ठीक आहे, बी बार आपला काय आहे बघा, हा प्लस लिहिलेला आहे यांनी ॲक्च्युली इथे, काय लिहिलेला आहे प्लस, सो हेअर इज दॅट वी कॅन सॉल्व इट हेअर, आपल्याकडे येऊन जाईल हा बी बार बघा, सो दिस इज व्हॉट मायनस टू झाला, मायनस टू मायनस थ्री
तर हा आपल्याकडे यायला पाहिजे समथिंग, ठीक आहे. तर हा आपला ॲक्च्युली मायनस आहे इथे, ठीक आहे. मायनस म्हणजे सॉरी प्लस आहे, ठीक आहे, प्लस आहे. तर हा प्लसचा तुमचा नंतर मायनस होऊन जाईल इथे. तर मायनस झाला तर मग किती होणार आहे हा, ठीक आहे, हा होऊन जाईल तुमचा 8 नाही असेल, हा तुमचा समथिंग 2 असेल इथे, ठीक आहे. लिहिताना माझा चुकलेलं आहे थोडंसं, मी तिथे 8 लिहिलेलं आहे, हा तुमचा 2 असेल, ओके. तर 2चा स्क्वेअर तुमचा बेसिकली 4 होऊन जाईल, 3चा स्क्वेअर 9 होऊन जाईल, ठीक आहे, आणि हा 1चा तुमचा 1 होऊन जाईल प्लस. तर टोटल जर तुम्ही बघितले तर हे झाले तुमचे 14, किती झाले 14, रूट 14. तर ॲक्च्युली हे जे बी एमचं डिस्टन्स असेल, ठीक आहे, हे काय होऊन जाईल, द कॉर्डिनेट ऑफ द फूट ऑफ द परपेंडिक्युलर इज, ठीक आहे, त्याचे कॉर्डिनेट काय होते 1, 2, 3, अँड द रिक्वायर्ड डिस्टन्स किती, रिक्वायर्ड लेंथ किती होती, रूट 14 युनिट्स. सो दिस इज व्हॉट युअर आन्सर. थोडंसं इथे करेक्शन आहे, नाही इथे नाही आहे, हे थोडंसं तुम्ही, मी लिहिताना त्याला 8 लिहिलं, ॲक्च्युली तो आपल्याकडे आहे 2, ठीक आहे, बरोबर. देन वी हॅव अ क्वेश्चन नंबर 3 ऑल्सो. क्वेश्चन नंबर 3ला पण आपण सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा की फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे दोन लाईन्सच्यामधलं. तर त्यांनी डायरेक्ट पोझिशन वेक्टर दिले आहेत बघा, आर बार दिले आहेत आपल्याला. तर आर बार म्हटलं तर हा आपल्याकडे ए वन येऊन जातो, हा आपला बी बार येतो. तर इथे बी बार थोडेसे वेगवेगळे दिले आहेत बघा दोघांसाठी, दोघांना पॅरल वेगवेगळे दिलेत, फक्त ह्या दोघं लाईन्समधले आपल्याला दोघांचे बी बार, म्हणजे हा बी वन बार असेल, हा बी टू बार दिलेला आहे, हा ए वन, हा ए टू दिलेला आहे, ठीक आहे. सो वी कॅन ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल. हा आय एम पी एक्झाम्पल आहे, येऊ शकतो एक्झाममध्ये 3 मार्कासाठी, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बघा सेम केस आहे, आय एम रायटिंग हेअर, आपले जे पॅरल लाईन्स असतात हा बी बारचा वेक्टर आहे, पण इथे 2 बी बार आहेत. आता ह्याचा बी वन, ह्याचा बी वन वेगळा आहे, जो वेगळा दिलेला आहे आपल्याला, आणि ह्याचा बी टू आपल्याला वेगळा दिलेला आहे, हा वेगळा दिलेला. आता हा बी बार ह्याचा वेगळा, ह्या लाईनसाठी वेगळा आहे, ह्या लाईनसाठी वेगळा आहे, ठीक आहे. तर आपल्याला शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा, आर बार इज इक्वल्स टू ए वन प्लस लॅमडा बी वन बार आपल्याला माहिती असतो, आर बार प्लस ए टू प्लस म्यू म्यू बी टू बार आपल्याकडे आहे, ए टू बार प्लस म्यू बी टू बार आपल्याकडे आहे. त्याचा फॉर्म्युला आहे बघा डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा, डी इज इक्वल्स टू ए टू बार मायनस ए वन बार डॉट बी वन क्रॉस बी टू आणि बी वन क्रॉस बी टू बार, ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, रिमेंबर ठेवा, जेव्हा तुम्हाला कधीही विचारलं की द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्याच्यासोबत हे दोन जे आहेत, ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील, कारण इथून तुम्हाला ए वन ए टू बी वन बी टू भेटून जातील, अँड डायरेक्टली यू कॅन ट्राय टू सॉल्व, आहे ना, एक्झाम्पल म्हणजे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतात. आता हे मी दोघं लाईन्स जे आपल्याला दिल्या होत्या त्या लिहून काढल्या, ओके. त्याच्यामधला ए व ए वन जो होता हा बघा 4i कॅप मायनस जे कॅप, दुसरा जो बी वन होता बघा हा i कॅप प्लस 2i j कॅप मायनस 3i k कॅप. तर इथे ए टू जो आहे बेसिकली हा दिलेला आहे तुम्हाला बघा i कॅप मायनस जे कॅप प्लस 2i k कॅप, अँड बी टू बघा i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप दिलेला आहे. सो आपण काय करू बघा, सगळ्यांना आता हा जसा दिलेला आहे ना, ह्याला वेगळं कॅल्क्युलेट करू, याला वेगळं कॅल्क्युलेट करू, याला वेगळं कॅल्क्युलेट करू, अँड अजून एक हे जे आहे पूर्ण याला एक कॅल्क्युलेशन करून घेऊ, म्हणजे कसं होऊन जाईल हे सॉल्व करायला आपल्याला इझी होऊन जाईल, बरोबर. तर मग आपण काम करू, आता सगळ्यात पहिले तर आपण काय करू, ए टू मायनस ए वनला कॅल्क्युलेट करून घेऊ. तर ए टू मायनस ए वन बघा, ए टू होता आपल्याकडे आय मायनस जे प्लस 2k, ओके, आणि हा बघा आपला जो एट वन आहे मायनस जे मायनस के होता, मायनस आय मायनस जे आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामधून बघा आयमधून जर मायनस 3 आहे, आता हा मायनस 4 होऊन जाईल, हा प्लस होऊन जाईल इथे ना, बरोबर, काय होईल हा प्लस होऊन जाईल जर हा ब्रॅकेट सॉल्व केला तर, आणि हा मायनस होऊन जाईल इथे, ठीक आहे. सो हेअर इज वी कॅन हॅव अ, तर आयमधून जर मायनस 4 गेलं तर मायनस 3 राहून जातात, ठीक आहे. तर मायनस जे जो आहे तुमचा बेसिकली मायनस आणि प्लसमधून काय होऊन जातील, हे दोघं कॅन्सल राहतात, किती आहे प्लस 2k कॅप, ठीक आहे. आता परत बी वन आणि बी टूचा क्रॉस प्रोडक्ट आपण काढून घेऊ, आपल्याला माहिती आहे हा डिटर्मिनंट निघून जातो, ठीक आहे. तर आय जे आणि के इथून आलेले आपले बघा बी वन बी टू काय आहेत, हा बघा पहिले बी वन लिहिला आहे 1, 2, -3, 1, 4, -5 दिसतो इथे, 1, 2, -3, 1, 4, -5 लिहिलेला, ठीक आहे, दोघांना लिहून काढलं. अँड दॅन आफ्टर दिस बघा मल्टी डिटर्मिनंट सॉल्व करण्याची मेथड, 5 × 10 - 10 आले, 4 × 3 = 12 मायनस आहे म्हणून मायनस मायनस प्लस आले, ठीक आहे. इथे आपली मायनस साईन जेची ही -5 आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल इथे 3चा, ठीक आहे, बरोबर. परत हा के कॅपचा इथे लास्टली 4, ठीक आहे, आणि हे 2 - 2 आले. सो हेअर वी कॅन गेट -2, 2, 2, ठीक आहे, तिघं किती आले, सॉरी 10, 12, 10, 12 - 10 गेले तर 2, 5 - 3 गेले तर 2, आणि अजून परत तुमचे
इथे येणारे बघा, हा परत मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणून लिहिला हा, ठीक आहे. एन टू वाला आपल्याकडे इथे परत चारमधून दोन गेलं, तर आपल्याकडे बी पण येऊन गेलेला. ए टू आणि बी टू यांचा क्रॉस प्रोडक्ट आता, ते दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. तीन दुने सहा आले, ठीक आहे, मायनस सहा. आता इथे जे दिलेला नाही आहे, तर जेला किती कन्सिडर करायचं, झिरो घ्यायचा, ठीक आहे. म्हणजे टू इंटू झिरो तुमचा झिरो होऊन जाईल इथे. नंतर हा टू इंटू टू, ठीक आहे, बरोबर, दोघांचा हा टू आणि हा टू तुमच्याकडे येऊन जाईल फोर. तर किती आले, मायनस टू येऊन गेले. सो हेअर इज मायनस टू. आपल्याला मॅग्निट्यूड काढावं लागेल आता, याची पण मॅग्निट्यूड पाहिजे ना, कारण फॉर्म्युला आपला काय म्हणतो, हा मॅग्निट्यूड पण मागतो आहे आपल्याकडे. तर आपण त्याची मॅग्निट्यूड पण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करताना बघा, हा टूचा स्क्वेअर फोर, टू टूचा सगळ्यांचा स्क्वेअर झाले टोटल 12, ठीक आहे. आणि 12 मी कसं लिहू शकतो, चार त्रिक 12. तर हे जर रूटमध्ये लिहिलं तर याच्यापैकी हा फोरचा तर रूट माहिती मला, किती 2 लिहिला आणि हा जरा 3, ठीक आहे. या पद्धतीने आपण ह्याला लिहून काढलं, ठीक आहे. दिस इज व्हॉट द वी नीड टू बी नाव ऑल पुट. सगळ्या व्हॅल्यू मी इथे पुट केल्या. आपला जो हा क्रॉस प्रोडक्ट होता तो मायनस 2 येत होता सगळ्यांचा, बरोबर. आपण जे घेतलेलं आणि दिसतं आहे हे, हा बघा याचा आन्सर काय आला होता आपल्याकडे, मायनस 2 येतं आहे, ठीक आहे. आणि हा जो लास्टचा जो मॅग्निट्यूड होता तो आपल्याकडे 2√3 येत होता. तर दोघांना पुट करून मॅग्निट्यूड लिहिला आपण 1/√3, ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा, इथे मॅग्निट्यूड घेण्याचा अर्थ असा आहे की डिस्टन्स कधीच आपलं मायनस नसतं, ठीक आहे. डिस्टन्स कधीही मायनस येत नाही, म्हणून आन्सर काय आला आपला, 1/√3 युनिट, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अवर क्वेश्चन नंबर 3. वी आर ऑल्सो हॅविंग अन क्वेश्चन नंबर 4. हा पण IMP मोस्ट IMP क्वेश्चन म्हणून कन्सिडर करू शकता तुम्ही. 3 मार्कासाठी हा पण विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर इथे बघा, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या दोन लाईन्स आपल्याला त्यांनी दिल्या होत्या, दोघं लाईन्स आहेत इथे. त्यांच्यामधून A1 A2 A3 आहे, B1 B2 B3 पण आपल्याला दिलेले आहेत, ठीक आहे. सॉरी, A1 B1 C1 A2 B2 और C2 आहेत आपल्याकडे, ठीक आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण असं लिहू शकतो याला, ठीक आहे. तर पहिल्यासाठी बघा, x-x1/a1, y-y1/b1 आणि z-z1/c1. तर इथून काय भेटून जातील आपल्याला, x1 x y1 आणि हा z1 आहे बघा, ठीक आहे. देन वी हॅव अ x2 y2 आणि हा झाला आपला z2 बघा, बरोबर. तर आणि a1, ठीक आहे, दुसरे बघा, a1 भेटला, a2 भेटला, इथून बघा हा भेटला c1, बरोबर. हा सॉरी, हा B1 आहे ॲक्च्युली, B1 हा झाला आपला C1. तसाच आपल्याकडे बघा, A2 B2 आणि हा झाला बघा तुमचा C2, ठीक आहे. तर ह्याच्यासाठी पण आपल्यांना शॉर्टेस्ट डिस्टन्सचा हा एक अजून फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर अशा दोन लाईन्स दिल्या असतील तर त्याच्यासाठी वेगळा होता, याच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे. हा दिसतो आहे तुम्हाला, हा फॉर्म्युला पण तुम्हाला रिमेंबर करावा लागेल, पाठ करावा लागेल जेव्हा जर तुम्हाला एक्झाममध्ये हे एक्झाम म्हणजे जर सॉल्व करायचे असतील तर, ठीक आहे. x2-x1, y2-y1, z2-z1, a1-b1-c1, a2-b2-c2 घ्यावा लागेल. रूटमध्ये असतो तुमचा हा, ठीक आहे, खाली जो सॉल्व केलेला आहे, b1-c2-b2-c1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c1-a2-c2-a1 ब्रॅकेट स्क्वेअर a1-b2-a2-b1 ब्रॅकेट स्क्वेअर तुमच्याकडे येऊन जाईल. अँड वेन यू सॉल्व दिस, आता याच्यामधून आपल्याला काय पाहिजे, आता याच्यामधून आपल्याला x1 y1 z1 आपण लिहून टाकले, बरोबर. हा 1 हा लिहिण्याचं कारण बघा सांगतो, कारण जर तुम्ही इथे बघितलं ना, तर आहे x-x1, ठीक आहे. तर आपल्याला x1 पाहिजे ना, तर x1 असतो तुमचा मायनस, ठीक आहे. काय x1 काय, हा बघा याने लिहिला x+1. जर मी याला कम्पेअर केलं तर x-x1शी कम्पेअर करेल, ठीक आहे. हा तर बघा हा कॅन्सल होऊन जाईल तुमचा, पण राहताना बघा x-x1 आणि = 1 राहिला. तर बघा मी ऑलवेज मी साईन याला देईल, आणि म्हणजे x1ला लिहिताना काय लिहिल, -1 लिहिल. तिघं केसमध्ये तेच आहे बघा, इथे प्लस आहेत सगळ्यांसाठी, ठीक आहे. इथे मायनस आहेत बघा, ठीक आहे. तर ह्या सगळ्यांचं आहे, मायनसचे प्लस होऊन जातील आणि प्लसचे काय होतील, मायनस होतील, ठीक आहे, लिहिताना. तर हे बघा इथे लिहिले मी -1 -1 -1, तिघं मायनस होते, 1 1 होते. दुसरा 3, 5 and 7 लिहिला, कारण मायनसचे प्लस, प्लसचे मायनस, ठीक आहे. सो हेअर वी हॅव दॅट, ठीक आहे. दुसरे बघा, आपण दोघांना लिहून टाकले. हे बघा, हे मायनस होते आपण प्लस लिहिले यांना, आणि हे प्लस होते त्यांना काय लिहिलं आपण, मायनस लिहिलं. बघा तिघांना लिहिलं आहे, दिसतं आहे इथे. सो वी कॅन राईट इट हेअर. आणि a1 a2 a3 बघा, a1 b1 c1, a2 b2 c2 पण आपण म्हणतो आहे, ते पण आपल्याला पाहिजेत ते इथे. सो हेअर वी कॅन राईट 7-6 1 1-2 आणि हा c1 आला. सो वी ट्राय टू फर्स्ट सॉल्व दिस डिटर्मिनंट, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण, नंतर हे डाऊनचं पण जे आहे डिवाईड केलेलं त्याला आपण सॉल्व करू.
त्याच्यामध्ये 3+1 5+1 आणि 7+1 आला, हा 7-6 आणि हा 1 आला. ह्या व्हॅल्यू फक्त मी इथे पुट करतो आहे, बाकी काहीच नाही. 1-1 2 आणि 1 आला, ठीक आहे. सो वेन आय सॉल्व दिस डिटर्मिनंट ऑल्सो, तर माझ्याकडे येणारं जे आन्सर आहे बेसिकली बघा हे कसं येईल, 4 × 6 − 6 + 2 − 6 − 7 − 1 − 14 + 6 येऊन जाईल. जर मी त्याला परत सॉल्व करतो तर माझ्याकडे −116 माझ्याकडे आन्सर येतं. आणि परत हा जो B1 C1 − B2 C1, ठीक आहे, ह्याला पण मी घेतो, यांच्या पण व्हॅल्यू पुट करून मल्टिप्लाय करून −6 + 2 येतं माझ्याकडे, −1 − 7 येतो, −14 + 6 येतो आहे, अँड लास्टली वी कॅन गेट इट हेअर 166. सो याला पण परत मी मॅग्नेट्यूडमध्ये टाकून दिलं, 116 रूट आला माझ्याकडे 116. तर आता बघा मॅग्नेट्यूडमध्ये ऑलवेज काय असतं, व्हॅल्यू प्लस असते, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर 116/√116 मी घेतला इंटू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √116 केला, की 116 केला, तर बघा हे ह्या तिघांना कॅन्सल करून देतं, बरोबर, आणि राहतो तुमच्याकडे 116. दिस इज व्हॉट, ह्याला मी असं पण लिहू शकतो 4 × 29 × 4 तर तुमचे 116, ठीक आहे. तर हा 4 तर माहिती आहे मला, मी 2 लिहू शकतो त्याला. तर ह्याला माझ्याकडे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द गिवन लाईन असेल, ठीक आहे. हे काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन गिवन लाईन, तर हे टोटल माझ्याकडे 4 क्वेश्चन होते. बाकीचे 4 क्वेश्चन पण मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करून देईन तुमच्यासाठी. बट बिफोर आय एंड आय विल बी अगेन रिक्वेस्टेड दॅट, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, जर तुम्हाला याच्यापासून थोडीशी जरी मदत झाली असेल, तर प्लीज लेक्चरला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, ठीक आहे, आणि लाईक करायला विसरू नका.